अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं दहा हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतलाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ही घोषणा केली दिवाळीपर्यंत ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतीला मोठा फटका बसला या पावसामुळे शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी आणि विरोधकांनीही गेल्या काही दिवसात बांधावर जाऊन शेतकऱ्यांची ही परिस्थिती जाणून घेतली मुख्यमंत्री ठाकरे यांनी दोन दिवसात शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं होतं त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेऊन त्यात दहा हजार कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला राज्य सरकार पुढेही अनेक आर्थिक अडचणी आहेत केंद्र सरकारकडून येणं असलेले अडतीस हजार कोटी रुपये अजूनही मिळालेले नाहीत अद्यापही पूर अतिवृष्टी संदर्भात केंद्राचं पथक पाहणीसाठी आलेलं नाही आम्ही दोन तीनदा विनंती केली त्यांच्याकडून मदत मिळेल अशी अपेक्षा आहे पण राज्य सरकार शेतकऱ्यांवर संकट येऊ देणार नाही हा आमचा शब्द आहे सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असू नयेत हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं जिरायती आणि बागायती जमिनीसाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत दिले जाणार आहेत फळपिकांसाठी अठरा हजार प्रति हेक्टरऐवजी पंचवीस हजार रुपये मदत दिली जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं